श्री स्वामी समर्थ, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे. दत्त जयंतीनिमित्त स्वामींना प्रिय असणाऱ्या या वस्तू तुम्ही नक्की घरी आणा, की ज्यामुळे स्वामी समर्थ महाराज नक्की प्रसन्न होतील. श्री स्वामी समर्थ महाराजांना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते. त्यांना कुठलाही अतिरेकीपणा आवडत नाही. जो सेवक सेवा करतो स्वामींची त्यांनी कुठेही प्रसिद्धी करू नये असे स्वामी सांगतात. तसेच कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नये. स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर स्वामी महाराज आपल्याला बरोबर ती गोष्ट देतात. आपण ती गोष्ट अगदी स्वामी महाराजांकडे नाही मागितली तरी पण ती गोष्ट आपल्याला मिळते. आणि एखाद्या गोष्टीचा हट्ट करून देखील आपल्याला ती गोष्ट मिळत नाही. पण लक्षात ठेवा, आपल्याला जे चांगलं आहे ते स्वामी माऊली आपल्याला देत असतात. तर या दत्तजयंतीपर्यंत कधीही किंवा दत्तजयंतीच्या दिवशी देखील तुम्ही या वस्तू नक्की घरी आणू शकता, ज्यामुळे स्वामी समर्थ महाराज नक्कीच प्रसन्न होतील. तर पहिली वस्तू म्हणजे हिना अत्तर. स्वामी समर्थ महाराजांना हिना अत्तर हे अत्यंत प्रिय आहे. तुम्ही हे नक्की घरी आणावे. जरी तुमच्याकडे अगोदर हिना अत्तर असेल तरी पण तुम्ही यावेळेस परत हिना अत्तर हे आवर्जून खरेदी करावं. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कपाळाला, हाताला, छातीला हे हिना अत्तर जरूर लावावे. यामुळे स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच दत्त जयंतीच्या दिवशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना हिना अत्तर लावायला विसरायचे नाही. तसेच गुरुदेव दत्त महाराजांना देखील आपण हिना अत्तर आवर्जून लावावे. जर तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तरी फोटोला देखील आपण हिना अत्तर हे आवर्जून लावावे. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे रुद्राक्षाची माळ. आता भरपूर जणांकडे रुद्राक्षाची माळ असेल देखील. आणि ज्याच्याकडे रुद्राक्षाची माळ नाही आहे अशा व्यक्तींनी रुद्राक्षाची माळ जरूर खरेदी करावी. घरातील प्रत्येक व्यक्तीला जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ ही वेगवेगळी पाहिजे. त्यामुळे तुम्ही रुद्राक्षाची माळ ही खरेदी करू शकता. तसेच आपण रुद्राक्ष खरेदी केला तरी पण चालेल. रुद्राक्ष म्हणजेच रुद्रांचा अर्थात शंकरांचा अक्ष म्हणजे भगवान शंकराचे डोळे. रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूतून झाली असे मानले जाते. कठोर तपश्चर्येनंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून जमिनीवर पडलेल्या अश्रूंमधून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. रुद्राक्षाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. मेंदूचे विकार व अपस्माचे झटके या विकारावर तो औषध म्हणून उपयोगी आहे. ही फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात. आतील बी रुद्राक्ष म्हणून ओळखली जाते. रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो पक्का असतो. उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रूपात धारण केला जातो. अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्व आहे. मग तुम्ही असा रुद्राक्ष देखील घरी आणू शकता. रुद्राक्ष पहिल्यांदा घरी आणल्यावरती किंवा रुद्राक्षाची माळ जरी तुम्ही पहिल्यांदा घरी आणली तरी पण आपण पहिल्यांदा तिची पूजा करावी, देवघरात ठेवावे, पूजा करावी. आणि मग तुम्ही जप माळेसाठी रुद्राक्ष माळ ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला रुद्राक्ष गळ्यामध्ये घालायचा असेल तर तुम्ही तुमच्या राशीनुसार देखील हा रुद्राक्ष गळ्यामध्ये परिधान करू शकता. त्यानंतर आपल्याला अष्टगंध देखील जरूर आणायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध अत्यंत प्रिय आहे. तसे चंदन देखील प्रिय आहे. आपण देखील चंदनाचा टिळा श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि आपल्याला देखील चंदनाचा टिळा रोज लावायला पाहिजे. धार्मिक पुराणात टिळा हा देवावरील श्रद्धेचे प्रतीक मानला जायचा. म्हणून प्रत्येक शुभ कार्यापूर्वी टिळक हा लावला जायचा असे मानले जाते की कपाळावर टिळा लावल्याने शांती आणि ऊर्जा मिळते. चंदनाचा टिळक लावल्याने व्यक्तिमत्त्वात सात्विकता दिसून येते. तसेच टिळक लावण्याचे अनेक मानसिक परिणाम देखील आहेत. यामुळे आत्मविश्वासाची पातळी वाढते. याशिवाय रोज चंदनाचा टिळक लावणाऱ्याचे मन नेहमी शांत राहते. अगदी अवघड परिस्थितीमध्ये देखील मन विचलित होत नाही आणि शांतता अबाधित राहते. डोकेदुखीचा त्रास असेल तर असे म्हणतात की जो व्यक्ती रोज कपाळावर चंदनाचा टिळा लावतो त्याला डोकेदुखीचा त्रास हा कमी होतो. कपाळावर टिळा लावल्याने मनातील नकारात्मक भावना येत नाही आणि दिवसभर तुम्ही धैर्याने काम देखील करत राहता. त्यामुळे आपण चंदन जरूर खरेदी करावे आणि या चंदनाचा टिळा स्वामी समर्थ महाराजांना जरूर लावावा. तसेच आपण देखील या चंदनाचा टिळा रोज लावावा. यामुळे तुमच्यामध्ये नक्कीच बदल हा घडून येईल.
तसेच आपण या दत्तजयंतीनिमित्त स्वामी समर्थ महाराजांना वस्त्र देखील घ्यायचे आहे. मग तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील खरेदी करू शकता. स्वामी समर्थ महाराजांना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. पिवळ्या रंगाचे किंवा नारंगी रंगाचे कपडे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांसाठी नक्की आणावे. अगदी तुमच्याकडे अगोदरचे वस्त्र असतीलही तरी पण तुम्ही यावेळेस नवीन वस्त्र खरेदी करा. कारण की जेव्हा दिवाळी येते, एखादा सण येतो, तेव्हा आपण आपल्यासाठी नवीन वस्त्र हे खरेदी करत असतो. तसेच आपण स्वामी माऊलींसाठी देखील नवीन वस्त्र हे खरेदी करायचे आहे. मग तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही फेटा आणि वस्त्र खरेदी करावे. तसेच ज्यांच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नाही आहे तर अशा व्यक्तींनी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जरूर खरेदी करून आणावी. कारण की जेव्हा घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असते ना, तेव्हा आपल्याला कसलेच भय हे राहत नाही. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असेल ना, तेव्हा आपण सेवा देखील आपोआप करायला लागतो. त्यामुळे तुम्ही फोटो किंवा मूर्ती नसेल तर आवर्जून खरेदी करावी. तसेच आपण दत्तजयंतीनिमित्त बेसनाचे लाडू देखील बनवावे. स्वामी समर्थ महाराजांना बेसनाचे लाडू हे अत्यंत प्रिय आहे. मग तुम्ही नैवेद्यामध्ये बेसनाचे लाडू आवर्जून बनवावे. तसेच सोन चाफ्याची फुले देखील महाराजांना प्रिय आहे. सोन चाफ्याचे फूल जर तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी मिळाले तर हे देखील अर्पण करावे. आणि जर सोन चाफ्याचे फूल मिळाले नाही तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुले, झेंडूची फुले देखील स्वामी महाराजांना, श्री दत्त महाराजांना अर्पण करू शकता. या दिवशी आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे, मनोभावे पूजा करायची आहे. दत्तजयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास देखील मदत होते. त्यामुळे आपण या दिवशी जेवढी सेवा होईल आपल्याकडून तेवढी सेवा आपण करायची आहे. तसेच दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठायचे आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करतो ना, तेव्हा ती सेवा आपली फलदायी ठरत असते. त्यामुळे नेहमी सेवा करताना ब्रह्ममुहूर्तावरती सेवा ही करावी. तसेच या दिवशी तर तुम्ही आवर्जून ब्रह्ममुहूर्तावरती उठावे आणि सेवा करावी. तर आपल्याला पहिली सेवा करायची आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. ही सेवा आपण चुकवायची नाही. ही सेवा झाल्यानंतर आपण दिवसभरामध्ये कोणत्या पण सेवा करू शकतो. मग स्वामी चरित्र सारामृत देखील तुम्ही या दिवशी एक पारायण हे आवर्जून करू शकता. एक पारायण करण्यासाठी जास्तीत जास्त 1.5 तास किंवा 1.25 तास लागतील. तुम्ही हे पारायण आवर्जून करावे. तसेच गुरुचरित्रातील 14वा अध्याय किंवा 9वा अध्याय देखील पठण करायचा आहे. आपल्याला जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण या दिवशी आवर्जून करायची आहे. आपण अपेक्षा न करता देखील सेवा केली ना, तरी त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळतच असतं. त्यामुळे कोणतीही अपेक्षा न करता आपण सेवा आवर्जून करायची आहे. आणि जे नवीन सेवेकरी असतील, ज्यांना स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची असेल, तर त्यांनी नित्यसेवेला या दिवसापासून सुरुवात केली तरी पण चालेल. तसेच गुरुचरित्रातील 14वा अध्याय तुम्ही या दिवसापासून रोज वाचायला सुरुवात केली तरी पण चालेल. यामुळे आपले जे काही नोकरी व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतात ते देखील दूर होत असतात. भरपूर जणांना नोकरीही मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही. व्यवसाय असेल तर तो व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही. तर अशा व्यक्तींनी गुरुचरित्रामधील 14वा अध्याय रोज पठण करायला सुरुवात करा. बघा, तुमच्या आयुष्यामधील बदल नक्कीच तुम्हाला लवकरच दिसून येतील. तसेच आपण एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता, श्रवण करू शकता. आपल्याला एक श्लोकी गुरुचरित्र 108 वेळा पठण करायचे आहे. याचे देखील अनेक फायदे आहेत. तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केले नसेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र नुसते तुम्ही पठण केले, श्रवण केले, तरी पण तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच मिळेल. यूट्यूबवरती तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्राचा व्हिडिओ देखील मिळून जाईल. ते देखील तुम्ही ऐकू शकता. तसेच आपल्याला या दत्तजयंतीच्या दिवशी घेवड्याची भाजी देखील बनवायची आहे. आपण स्वामी समर्थ महाराजांना घेवड्याची भाजी ही अर्पण करायची आहे. तसेच आपण या दिवशी मंदिरामध्ये दान देखील करायचे आहे. मग तुम्ही केळी देखील दान करू शकता. जे आपण गरीब गरजू व्यक्ती आहे त्या व्यक्तींना तुम्ही केळी आवर्जून दान करावी. याचे पुण्यफळ आपल्याला नक्कीच मिळत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. धन्यवाद.